नमस्कार मुलांनो, मागील भागात आपण चिपको आंदोलन आणि मद्यपान विरोधी आंदोलन याविषयी माहिती पाहिली आणि सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महिलांचे संघटन कसे आकारास येऊ लागले, स्वतः जागृत होऊन महिलांनी समाजाला शासनाला जागरूक होण्यास कसे भाग पाडले ते पाहिले. या प्रकरणातील या आंदोलनांचा अभ्यास करताना तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की अशा प्रकारची आंदोलने पश्चिमेकडच्या विकसित देशांमध्ये झाली असतील का, तिथल्याही महिलांना असा संघर्ष करावा लागला असेल का? तर याचे उत्तर आहे हो. मग तुम्ही म्हणाल ते कसे? तर झाले असे, औद्योगिक क्रांतीमुळे पश्चिमेकडे औद्योगिकीकरणाचा वेग वाढला, कारखाने कंपन्या उद्योगधंदेही वाढले आणि या ठिकाणी काम करणाऱ्या कामगार कर्मचारी वर्गाची संख्याही वाढली आणि महिला कामकरी वर्गाची संख्याही वाढली. हळूहळू त्यांच्या समस्याही वाढल्या आणि अपेक्षाही वाढल्या, कारण या कामगारांचे कामाचे तास, विश्रांतीचा वेळ, सुट्टीचा काळ, मोबदला, वेतन हे सर्व काही अनिश्चित होते. तेव्हा 8 मार्च 1857 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात कामकरी महिलांनी एक मोर्चा काढला. कामाचे तास कमी करावेत, योग्य मोबदला मिळावा, पाळणा घरे असावीत इत्यादी मागण्यांसाठी निघालेल्या महिलांचा हा पहिलाच मोर्चा होता. या मागण्या काही पूर्णपणे मान्य झाल्या नाहीत, त्यामुळे पुढे 8 मार्च 1909 रोजी परत महिलांनी संप केला व 8 मार्च हा महिलांच्या लढ्याचा दिवस म्हणून जाहीर झाला आणि संयुक्त राष्ट्र या संघटनेने 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केले आणि 1977 मध्ये 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून जाहीर केला. या एका उदाहरणावरून तुम्हाला कल्पना आलीच असेल की जगभरातील महिलांना आपल्या स्थिती, परिस्थिती, दर्जा, स्थान यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करावा लागला. अशा रीतीने व्यक्ती, समाज, संस्था यांच्या मार्फत प्रयत्न होत असतानाच शांतता, विकास आणि स्त्री पुरुष समानता हा त्रिसूत्री कार्यक्रम आखून 1975 हे जागतिक महिला वर्ष साजरे करू असे संयुक्त राष्ट्र या संघटनेने सुचविले. त्याला अनुसरून भारताने 1975 मध्ये डॉक्टर फुलरेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली. कोणत्याही आयोगाची सर्वसाधारण कार्यपद्धती अशी असते की ज्या घटकाच्या उत्कर्षासाठी, ज्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी त्याची स्थापना झालेली असते त्या संदर्भात आधी पाहणी करणे, चौकशी करणे, चिकित्सापूर्वक सर्वेक्षण करणे, माहिती गोळा करणे, त्यानंतर उपाययोजना सुचविणे. त्यानुसार महिला आयोगाने भारतातील महिलांचे स्थान, त्यांचा दर्जा, स्त्रियांच्या शिक्षणाची टक्केवारी, स्त्रियांसाठीचे कायदे, समान वेतन, रोजगाराच्या संधी, जन्म मृत्यूचे प्रमाण या बाबतीत परिस्थितीचा आढावा घेतला. राष्ट्रीय स्तरावर हे केले जात असतानाच महाराष्ट्रात सुद्धा स्त्री मुक्ती संघर्ष समिती, औरंगाबाद मधील स्त्री उवाच मैत्रीण, स्त्री अन्याय विरोधी मंच, कोल्हापूर मधील महिला दक्षता समिती, नाशिकातील महिला हक्क समिती, लातूर मधील नारी प्रबोधन मंच अशा समित्या व संस्था संघटनांची स्थापना करण्यात आली. सौदामिनी राव यांनी पुण्यात स्त्री मुक्ती आंदोलन समितीची स्थापना केली तर विद्या बाळ यांनी नारी समता मंचची स्थापना करून मिळून साऱ्याजणी हे नियतकालिक सुरू केले. तर ज्योती म्हापसेकरांनी कन्या भ्रूण हत्येच्या विरोधात समाजात जागृती आणण्यासाठी मुलगी झाली हो हे पथनाट्य शहराशहरांमधून आणि गावागावांमधून सादर केले. स्त्री मुक्तीची ललकारी यासारखा गीतसंग्रह, बायजासारखे द्वैमासिक, प्रेरक ललकारी सारखे मुखपत्र या माध्यमातून स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे, स्त्रियांबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याचा, स्त्रियांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा, त्यांना स्वावलंबी बनवण्याचा, एकूण स्त्री सबलीकरणाचा प्रयत्न केला गेला आणि आज महिलांच्या परिस्थितीमध्ये जो काही बदल, जी काही सुधारणा झालेली दिसते आहे ती अशा सुसंघटित प्रयत्नांमधूनच. मुलांना पुढील भागामध्ये आपण महिलांसाठी करण्यात आलेल्या
घटनात्मक तरतुदींविषयी माहिती पाहूया. ठीक आहे, धन्यवाद.